नमस्कार बहीण भावाच्या हक्काचा सण म्हणजेच रक्षाबंधन एकमेकांशी भांडणाऱ्या पण एकमेकावर प्रचंड जीव असणाऱ्या भावंडांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देणारा हा दिवस पारंपरिक रीतीनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते पण कालानुरूप आता अनेक संकल्पना बदलत आहेत त्यामुळेच भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा हा दिवस आहे असं म्हणता येईल दोन हजार तेवीस यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाल आल्यामुळे राखी कधी बांधायची औक्षण कधी करायचे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे तुमच्या या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये आज देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये फॅमिली मेंबर्समध्ये जरूर शेअर करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त पाहण्याच्या आधी आपण हा भद्रा काल म्हणजे नक्की काय ही भद्रा म्हणजे कोण होती याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया भद्रा ही ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या तर शनिदेवाची बहीण आहे पौराणिक कथेनुसार भद्रा स्वभावाने अतिशय आक्रमक असून उल्थापालत घडून आणणारी मानली जाते भद्रा ही रंगाने काळी मोठे दात आणि लांब केस अशा भीतीदायक व्यक्तिमत्वाची आहे ती जन्मापासूनच उपद्रवी स्वभावाची होती असे म्हणतात ती लहानपणापासूनच हवन यज्ञ आणि इतर शुभ कार्यात अडथळा आणू लागली भद्राची भीती लोकांच्या मनात घर करू लागली भद्राच्या कृती आणि स्वभावामुळे सूर्यदेव ही काळजीत होते ते ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा ब्रह्मदेवांनी भद्राला समजावले आणि तुझ्यासाठी एक काळ निश्चित आहे तू त्या काळातच वास्तव करशील तू पाताळ स्वर्ग आणि पृथ्वी या ठिकाणी राहशील तू तु तु तुझ्या वेळेत कोणाच्या शुभकार्यात अडथळे निर्माण करू शकतेस ब्रह्मदेवांच्या सूचनेनंतर पंचागात भद्राची एक निश्चित वेळ करण्यात आली अशा प्रकारे भद्रकाळाची उत्पत्ती झाली असे मानले जाते त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार भद्राकाळात केलेले कोणतेही शुभकार्य सफल होत नाही त्यात काही ना काही विघ्न येते यावर्षी तीस ऑगस्टला रक्षाबंधनावर भद्राची छाया आहे या दिवशी भद्राकाळ सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होतो तर रात्री नऊ वाजून एक मिनिटापर्यंत तर पौर्णिमा तिथी ही तीस ऑगस्ट रोजी अकरा वाजता सुरू होऊन एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून सात वाजता समाप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे की भद्राकाळात बहिणीने भावाला ओवाळू नये किंवा राखी बांधू नये परंतु शास्त्रानुसार असेही सांगितले जाते की भद्रापुच्छ काळात तुम्ही राखी बांधू शकता आता हा भद्रापुच्छ काळ कधी आहे तर हा संध्याकाळी तीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत आहे ज्यांचे भाऊ किंवा बहीण परगावी राहत असतील आणि त्यांना परत परगावी जायचं असेल तर ते रात्री नऊ नंतर राखी बांधण्याऐवजी या काळात नक्कीच राखी बांधू शकतात तसं पाहिलं तर रक्षाबंधन हा काही धार्मिक विधीचा भाग नाही तर तो बहिणीने भावाचं रक्षण करण्यासाठी आणि भावाने बहिणीचं रक्षण करण्यासाठी कठीण प्रसंगी एकमेकांबरोबर उभे राहण्यासाठी हा दिवस बांधला जातो आणि त्यासाठी रक्षाबंधन केलं जातं महाभारतात जेव्हा कृष्णाने शिशुपालाचा वध केला तेव्हा त्याचे बोट कापले गेले त्यासाठी द्रौपदीने आपल्या भरझरी शालूच्या पदराच्या तुकड्याने रक्षासूत्र कृष्णाच्या बोटाला बांधले आणि कृष्णाने द्रौपदीला रक्षणाचे वचन दिले आणि तेव्हापासून रक्षाबंधन म्हणून भावाला बहिणीने राखी बांधण्यास सुरुवात झाली असावी तर यावर्षी भद्राकाल आल्यामुळे आपण तीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून एक मिनिटानंतर केव्हाही भावाला राखी बांधू शकता औक्षण करू शकता किंवा तुम्हाला वेळ नसेल तर भद्रा पुष्यकाळामध्येही तुम्ही राखी औ आउ, आणि औक्षण करू शकता तर मंडळी राखी पौर्णिमेविषयी असलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद